नमस्कार, मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करते शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा आणि शंखनादची खाद्ययात्रा। प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल। चला तर मग सुरू करूया। आज आपल्यासोबत उपस्थित आहे ममता कळमकरजी। सर्वप्रथम नमस्कार मॅम। नमस्कार नेहा। शंखनाद खाद्ययात्रामध्ये मी नेहा आपले खूप खूप स्वागत करते। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण नवनवीन रेसिपी घेऊन येत असतो शंखनाद खाद्ययात्रामध्ये। आतापर्यंत आपण भरपूर रेसिपी बघितल्या आहे, मग त्या उपवासाच्या असो, गोड असो, तिखट असो की चमचमीत असो। आज तुम्ही काय नवीन रेसिपी घेऊन आलेला आहे आमच्या दर्शकांसाठी? आज माझी तर चमचमीत नाही आहे, पण मात्र गोड खूप आहे। बरं, आणि त्यात म्हणजे धिरडे। उपवासाच्या धिरडे आपण तर अनेक प्रकारांनी करतो, जसं मिरची, शेंगदाणे वगैरे टाकून, पण हा मात्र गोड पदार्थ आहे। अरे वा, चला हृदयाला थोडंसं ट्विस्ट करून आपण हा पदार्थ करतो आहे। बरं, जसं तुम्ही म्हटलं की पदार्थ गोड आहे, तसे आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूरचे लोक जरा काही जास्तच गोड आहे आणि त्यातला तर आपण विदर्भात आहे। सर्वप्रथम लागणारं इन्ग्रेडियंट काय आहे? सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा लागेल। बरं, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स लागेल। बरं, श्रीखंड थोडंसं घेतलं आहे, भगर घेतलेला आहे, नंतर थोडासा खवा घेतलेला आहे। बरं, आणि तूप घेतलं आहे, केसर सिरप घेतला आहे। थोडंसं छान रिच रेसिपी व्हायला हवी ना आपली, बरोबर, गोड असल्यामुळे। आणि नंतर बाकी आपल्याला उपवासाला चालणारे सगळे फ्रुट्स घेतलेले आहे। बरं, त्यात आपण बनाना, नंतर दोन प्रकारचे अंगूर घेतलेले आहे, हा किवी आहे, आणि चिक्कू आणि ॲपल घेतलेला आहे। बरं, चला मग खरंच इन्ग्रेडियंट तर मजेदार वाटतच आहे, आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला काय हवं आहे? मला थोडं पॅन लागेल। बरं, चालेल। कसं धिरडे रोल, म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक सांगायचं झालं तर मी पण पहिल्यांदाच ऐकलं आहे। आता नवरात्र पण सुरू होतच आहे, तर उपवासासाठी हे गॅस चालू करायच्या आधी पहिले आपण फ्रुट्स कापून घेऊया। चालेल, थोडी तयारी करून। बरोबर, ठीक आहे, नंतर मग आपण पॅन चालू। चालेल चालेल, चल आपण आता फ्रुट्स कापून घेऊया। बरं, मला चाकू आणि पिलर दे। चला तर मग पहिले आपण किवी करून घेऊया। बरं, जसं एक हे विचारू इच्छिते की तुम्ही किवी आणि ॲपल घेतलेलं आहे, तर मुलांना जे आवडतं ऑप्शनल म्हणून आपण दुसरं फळ सुद्धा घेऊ शकतो का? हो, आपल्याला जे वाटेल ते, आपल्याला जे उपासाला चालेल बरं ते घेऊ शकतो आपण। आता हे किवी आपलं पूर्ण पील झालेलं आहे। बरं, आता ॲपल घेऊया आपण। चला, म्हणजे ॲपलला आपल्याला पील करणं हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे जेणेकरून ते खाण्याला सोयीस्कर लागेल। आता हे संपूर्णपणे ॲपल आपण पील करून घेतलेलं आहे। बरं, याला आपल्याला काप करायचे आहे की जसं आता पुन्हा आपण अंगूर घेतलेलं आहे ऑप्शनल मध्ये, ते पण आपल्याला काप करायचे की पीलिंग करायचं आहे? अंगूर आपण चिरून घेऊ। बरं, नंतर आपण चिक्कू चिरून घेऊ आणि बनाना सुद्धा आपण चिरून घेऊ। चला चालेल, मग तुम्हाला चिरायला लागेल चाकू। या ॲपल मधले थोडा बिया काढून घ्यावं लागेल आपल्याला आणि बारीक काप करावं लागेल, म्हणजे जेणेकरून ते थोडस असं सँडविच सारखं फिलिंग करायचं आपल्याला। तुला काहीतरी नवीन रेसिपी आपण आज घेऊन आलेलो आहे मॅमकडनं शिकायला मिळत आहे। जसं किवी भरपूर जणांना असं असतं की किवी हे आंबट आहे, तर ते म्हणजे टेस्टला त्यांना कोणाला नाही आवडत, तर मग त्या व्यतिरिक्त आपण दुसरं फळ म्हणून काय घेऊ शकतो की जेणेकरून आपला धिरडे रोल जे आहे ते दिसायला पण छान दिसेल आणि खायला पण तेवढं स्वादिष्ट आणि टेस्टी होणार? ॲक्च्युली आपण तसंही करू शकतो, पण आपण कॉम्बिनेशननी थोडंसं हिरवं पांढरं अशा टाईप कलरफुल कलरफुल, जेणेकरून आपल्याला खायची इच्छा झाली पाहिजे। बरोबर, दिसायला जेव्हा चांगलं राहते नजरेनी तेव्हाच आपल्या ते पोटात जातं। येस, मला म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की दिसणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे, मग ते पदार्थात का असो ना। आता आपलं हे किवी कट झालेलं आहे आणि ॲपल सुद्धा आपले कट झालेले आहे। हो, आता आपण बनाना कट करूया। बरं, आपण जे ॲपलचे स्लाइस घेतले आहे ते अगदी छोटे घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून ते खाण्यालाही सोयीस्कर होणार आणि ते दिसणार पण नाही। रोल करायचं आहे ना आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला ते बारीकच हवे। बरं, आता बनाना कट करूया। बरं, त्याचे पण आपण गोल स्लाइस पण करू शकतो, पण आपण रोल करणार आहे त्याच्यामुळे आपल्यालाही थोडेसे बारीकच पाहिजे, जेणेकरून खाली सांडले नाही पाहिजे।
जसं म्हणजे आता तुम्ही बनाना कट करत आहे, पण बनाना जर आपण बघितलं तर म्हणजे टेस्टला तर आहेच म्हणा, पण जर आपण आता असं हातात घेऊन बघते मी बिलकुल नरम आणि जेणेकरून तो त्यात मिसळून जाणार का असं तुम्हाला वाटतं? कन्सिस्टन्सी ही ॲज इट इज राहणार की कसं होणार? नाही, थोडा नरम तर पडेल असतो, कारण त्याच्यावर आपण थोडी पिठी साखर बरं थोडं श्रीखंड टाकणार आहे. ओके, पण इतकाही नरम नाही पडणार की तो असे लसलसच होईल. ओके, म्हणजे ते लच्छ त्याला निर्माण होणार नाही, ॲज इट इज ते खाण्यात राहणार. खाण्यात राहणार, पण ते लगेच खावं लागणार. बरं, प्रमाण किती घेतलं पाहिजे जे तुम्ही फ्रुट्स वापरण्यात आलेले आहे? जसं साधारण एक बनाना घेतला किंवा एक किवी घेतलेला आहे, एक संपूर्ण आपण ॲपल कट करून घेतलेला आहे, तर धिरडे रोल जे आपण बनवत आहे साधारणतः 3-4-5 त्यानुसार प्रमाण घ्यायचं की कशा पद्धतीने घ्यायचं? आपल्याला जसं आवडेल, ज्या प्रमाणात आपल्याला फळ आवडतं बरं त्या प्रमाणात आपण फळ ते घेऊ शकतो. म्हणजे रादर दॅन आपण ऑप्शनल म्हणून कोणतंही फळ यात वापरू शकतो जे आपलं उपवासाला लागेल आणि आपल्या क्वांटिटीनुसार. बरं, आपला हे फळ जास्ती किंवा ते फळ जास्त असं असं काही नाही. बरं, जे आवडेल आपल्याला जसं आवडेल तसंच आपण करू शकतो. बरं, म्हणजे उपवासात पण आपल्याला नेहमी आपण साबुदाणा किंवा उसळ खातो किंवा चकली खातो, ते ऑप्शनल म्हणून एक नवीन पदार्थ आपण वापरू शकतो खाण्यात. आणि हा पदार्थ असा गोड नाही होणार आहे, थोडा चटपटा होणार आहे, आंबट गोड असा हा पदार्थ आहे. छान, चला आपले काप झालेले आहे संपूर्ण प्रकारे, किवी अजून राहिलेलं आहे. बरं, चिक्कू करूया आपण. सालासोबत आपण चिकू कापायचं की कशा पद्धतीने? आता सध्या तर आपण रोल करत आहे तर साल आपण सगळ्याचेच काढलेला आहे, तर साल आपल्या तोंडात नाही आलं पाहिजे. बरोबर, त्यासाठी याचाही साल आपण काढून घेऊ. बरं, आणि उपवासाच्या वेळी जितके फळ आपल्या पोटात जातील तितका आपला उपवास चांगला. यस, हेल्दी कुठेतरी आपण इथे मेंटेन करत आहे. जसं आपलं बनाना कट करून झालेलं आहे, किवी कट करून झालेलं आहे आणि आपण ॲपलसुद्धा कट केलेलं आहे, आता जी प्रोसिजर करत आहे आपण चिकू कट करत आहे, तर संपूर्ण जे काही इन्ग्रेडियंट आहे लागणारे फ्रुट्स आहे ते आपण कट करून घेऊया. जसं आपण बनानाचे काप करून घेतलेले आहे, किवी आपण काप करून घेतलेले आहे, त्यासोबतच आपण फ्रुट्समध्ये चिकू काप करून घेतलेले आहे आणि परत दोन प्रकारचे आपण फ्रुट्स कापून घेतलेले आहे. ओके, त्यानंतरची प्रोसिजर काय आहे? संपूर्ण असं कलरफुल दिसत आहे आपल्याला. चला तर मग आपण रेसिपीला पुन्हा सुरुवात करूया. आता मला थोडं एक मोठं बाउल लागेल, आपण फ्रुट्स मिक्स करू, म्हणजे पूर्ण फ्रुट्स आपण यामध्ये मिक्स करू. म्हणजे जसं आपण आता प्रमाण बघितलं तर ते जसं चिकू कमी आहे किंवा ग्रेप्स कमी आहे, बनाना हे जास्त प्रमाणात आहे, तर असं चालतं म्हणजे कमी जास्त प्रमाण चालतं त्यात, म्हणजे धिरडे रोलला काही. बरं, आवडीनुसार. ॲपल आणि बनाना हे नंतर करायचं आहे की कशा पद्धतीने? हे थोडं ठेवून घेऊया. बरं, पहिले हे मिक्स करून घेऊया. बरं, आता यात आपण थोडंसं श्रीखंड टाकूया. बरं, जेणेकरून खट्ट मिठ टेस्ट येईल. जसं आपण स्टार्टिंगला म्हटलं होतं की आपली रेसिपी फक्त गोड नाही आहे, आवडीनुसार आपण यात श्रीखंड ऍड ऑन करू शकतो. फ्रूट श्रीखंड येतं किंवा सिम्पल श्रीखंड, केसर श्रीखंड येते. बरं, असं कोणत्याही प्रकारचं आपण श्रीखंड याच्यात घालू शकतो. बरं, त्याच्यानंतर आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूया. अरे वा, मला एक पौष्टिक पदार्थ बनवण्याची सुरुवात झालेली आहे. थोडं केसर सिरप टाकूया. बरं, जे काही इन्ग्रेडियंट आहे ते बाजारामध्ये इझिली अवेलेबल म्हणजे असायलाच पाहिजे मला असं वाटतं. जसं केसर सिरप तुम्ही वापरलेला आहे तर हे सुद्धा म्हणजे टाकणं गरजेचं आहे, इनकेस समजा आपल्याला वेळेवर बनवायचं आहे आणि ते अवेलेबल नाही आहे. नाही, ते ऑप्शनल आहे, आपल्याला जे टाकायचं असेल ते टाकू शकतो. बरं, नाही तर आपण साधं विलायचीचं कूट पण टाकू शकतो. बरं, प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि थोडं आपण खवा टाकूया. बरं, गोड म्हटलं की थोडासा खवा येतो. बरोबर, आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं फ्रुट्स. हो, आणि आता तवा ठेवू आपण, गॅस ऑन करून. गॅस ऑन करू मी?
आपण तवा ठेवून गॅस ऑन झालेला आहे आपला। बरं, आता याच्या साबुदाणा आणि भगर याचं मी बॅटर केलेलं आहे। बरं, त्यात थोडंसं किंचित मीठ टाकूया चवीनुसार। बरं, पळी लागेल मला। याच्यात पाहिजे असेल आपल्याला तर थोडं आपण दही टाकायचं, ऑप्शनल मध्ये आपण वापरू शकतो। दही म्हणजे नेमकं कशासाठी? चव येण्यासाठी। तर आपण आता मीठ घातलेलंच आहे याच्यात, आपण याच्यासाठी दही घालतो की जेणेकरून आपण सोडा वगैरे हा पदार्थ वापरत नाही। हो, त्याच्यामुळे दह्याने ते फर्मेंट होतं। बर, आणि छान होतं ते सर। आणि हे स्मूथली असं, जास्त थिकही नको आणि पतलंही नको। बरं, हे असं बॅटर हवं आहे आपल्याला। तवा आपला तापलेला आहे, थोडं तूप घालूया आपण तव्यावर। बरं, तूप ऐवजी आपण तेल किंवा बटरचा वापर करू शकतो। हो, चालेल। बरं, पण आता आपण उपवासाचं करत आहे त्याच्यामुळे आपण तूप घेत आहे, नाही तर तेलही घेतलं तरी चालेल। बरं, तूप आता सहसा म्हणजे हेल्थ कॉन्शियस लोक नाही खात, कुठेतरी अवॉइड करते तूप खायसाठी। तो आणि तवा पण आपला तापलेला आहे, बॅटर आपण ॲड हे थोडं थोडं करायचं म्हणजे जेणेकरून आपलं धिरडे रोलसाठी जे बनवणार आहे ते तुटणार नाही। बरोबर, आणि पतलं। बरं, थोडं पाणी टाकशील बरं नेहा? बरं, आपण बॅटर हे व्यवस्थितपणे तव्यावर टाकलेलं आहे। आता 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं। बरं, म्हणजे जेणेकरून वाफ ही बाहेर निघणार नाही आणि तो चांगला सुटेल। बरं, आता झालाय का पाहू? 2 मिनिटं झालेले। बरं, आपण मी तुम्हाला हेल्प करते, एकदा चेक करून घेऊ आपण। आता दुसऱ्या साईडने होऊ देऊ। बरं, का कसं खरपूस झालेलं आहे। हो, आणि सुगंध सुद्धा खरंच फार छान येतोय। चला, हे संपूर्णपणे आपलं शिजलेलं आहे। बरोबर, हां आता झालेलं आहे। बरं, आता याच्यावर आपण हे मिश्रण टाकू। बरं, चालेल। आपण प्लेटमध्ये काढायचं काही आता? चालेल ना, गॅस ऑफ करून घेऊ मी। हां ठीक आहे। बरं, केळी आणि ॲपल आपलं राहाय म्हणजे टाकायचं राहिलेलं आहे, तर ते सगळं झाल्यानंतर टाकायचं की कसं? हे आपण ते आता राहू देऊया। बरं, आपण एवढेच फळं आपल्याला आहे। बरं, पण पूर्ण त्यात फील करून घेतलेलं आहे। बरोबर, आता याच्यावर असं करूया टोळसारखं। बरं, आणि आपण चाकून याचे काप करून म्हणजे ते खाण्यासाठी पण सोयीस्कर होणार। बरोबर, सँडविच सारखं ते होतं। येस, आता धिरडे रोल तयार झाले आहे। बरोबर, आता याच्यावर सजवण्यासाठी आपण थोडं केसर सिरप घालूया जेणेकरून ते दिसायलाही छान दिसेल, आणि त्यावर ड्रायफ्रुट्स टाकूया। बरं, चला, खरंच एक पौष्टिक रेसिपी आज आपण मॅमने आपल्याला बनवणं शिकवलेली आहे। उपवासाला पण सुद्धा आपण मेंटेन केले आहे आणि कुठेतरी पौष्टिकता पण आपण यात मेंटेन केलेली आहे। संपूर्ण प्रकारचे फ्रूट्स आपण यात ॲड केलेले आहे। खरंच मला तर तोंडाला पाणी सुटलेलंच आहे, खायला मला नक्कीच आवडेल। आणि पुन्हा आपण ब्रेकनंतर भेटूया परत दुसरी रेसिपी घेऊन। तोवर बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा। वाघमारे भिवापुरी मिरची, साधारण मिरची पावडर से लगे सिर्फ आधी, मैं कह रही हूं। चले
सांस भी नहीं लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पर ही रुके। वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टन-टन-आटन। फ्राई पावडर तळण्यासाठी, फ्राई पावडर साजूक तुपासाठी, मॅजिक फिल्टर गरम गाळण्यासाठी, आरोग्य स्वाद आणि बचतीचा मार्ग फ्राई पावडर। चला तर ब्रेक नंतर पुन्हा आलो आहे तुमच्या भेटीसाठी। परत मॅम आपल्या सोबत आलेले आहे। दुसरी रेसिपी आपली काय आहे आपल्या दर्शकांना सांगू इच्छिता? आता आपण खजुराची आमटी करूया। बरं, उपासाला आपण शेंगदाण्याची आमटी याची त्याची करतोच, पण ही खजुराची पौष्टिक अशी आमटी करूया। चला, आज खरंच खूप जास्त पौष्टिक पदार्थ आपण बनवणं शिकत आहे मॅमकडनं। सर्वप्रथम लागणारे इन्ग्रेडियंट काय आहे आपल्याला? तर खजुराची आमटी म्हटलं की आपण खजूर घेऊच। हो, नंतर त्यानंतर थोडेसे शेंगदाणे। बरं, साखर। बरं, जिरं, मीठ आणि तूप लागेल आपल्याला। बरं, म्हणजे यातही आपल्याला तूप हे मॅन्डेटरी आहे। आपल्याला पॅनमध्ये बनवायचं आहे, कढईत बनवायचं आहे की कशात, तुम्हाला काय हवं आहे सांगा मला। आता नेहा पॅन दे। चला, आपल्याला लागणार आहे पॅन। मी तुम्हाला गॅस ऑन करून देते। बरं, गॅस ऑन झालेला आहे, त्यात आपण थोडं तूप टाकूया। बरं, तूप किती प्रमाणात टाकावं म्हणजे जेणेकरून ते टेस्टला पण जास्त आणि कमी दोन्ही नको व्हायला? खजुराला थोडं मॅनेज करायसाठी आपल्याला थोडं तूप तर लागेल। बरं, म्हणजे साधारणतः 2 टेबलस्पून चालेल? हो चालेल। बरं, तूप आपलं तापलेलं आहे, बरोबर। यात आपण आता काय घालणार आहे जेणेकरून आपलं? सर्वप्रथम आपण जिरं घालूया। बरं, जिऱ्याचा खमंग असा वास येतो आहे तुपात गेल्यावर, बरोबर। मलाही काहीतरी शिकायला मिळेलच तुमची मदत करता करता। आता खजुराची आपण बारीक पेस्ट करून घेतली आहे, कारण आपल्याला आमटी करायची। बरोबर, 2-3 तास ते भिजवून ठेवायचे थंड पाण्यात आणि त्याची सॉफ्ट अशी हे करायची, मिक्सरमधून आपण पेस्ट काढून टाकू। बरं, खजूर हे रात्री भिजू टाकले तरी चालेल की 2-3 तासाआधी टाकले तरी? 2-3 तासाआधी टाकले तरी चालेल। आपलं जिरं झालेलं आहे, गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपण मिरची, शेंगदाणा याची मी बारीक पूड केलेली आहे। बरं, ती टाकून घेऊया। चलो, पूडचं प्रमाण पण आपल्याला हवं तितकं ऑप्शनल आहे। बरं, म्हणजे हे प्रमाण पण आपल्याला ऑप्शनल आहे। मग या व्यतिरिक्त आपण काय यात ऍड करू शकतो? आपल्याला जे वाटेल, आपण उपासाला जे चालेल ते आधी पाणी घालूया। बरं, आपण गरम झालेलं आहे, सुगंध सुद्धा येतोय। आपल्याला आमटीचं प्रमाण हे किती बनवायचं आहे यानुसार यात पालनी घालणं गरजेचं आहे, बरोबर। गॅस फ्लेमनी हे थोडी हाय करते, म्हणजे जेणेकरून हे आमटी आपल्याला शिजायला बरं होणार, बरोबर। पण चलो, पेस्ट हा आता आपण यात टाकत। ओके, हे सर्व आपल्या आवडीनुसार। बरं, किती हवं आहे आपल्याला, आंबट हवी आहे, थोडीशी गोड हवी आहे, याला मी थोडं मिक्स करते। बरं, मिक्स करते मी याला। म्हणजे प्रमाण हे आपल्या आवडीनुसार की आपल्याला गोड हवा आहे, किती प्रमाण हवं आहे। बरं, सगळ्यांच्या आवडीच्या टेस्टनुसार आहे। वास येतोय साहेब, हे सुद्धा आपण उपासाला खाऊ शकतो की रादर दॅन आपण असंही आपला काहीतरी नवीन पदार्थ म्हणून रोजच्या जेवणात आपण याला सेवन करू शकतो, बरोबर। थोडी खजूर तसं गोडच आहे, हो, पण याच्यात थोडी साखर टाकूया चवीनुसार। साखर तसंही
प्रेमाचा गोडवा निर्माण करतोच. तर आपला पदार्थ आपण करायला सर मीठ टाकू. बरं, वाघमारे भिवापुरी मिर्ची, साधारण मिर्ची पाउडर से लगे सिर्फ आधी. मैं कह रही हूँ आपण आता याला प्रेझेंट करूया. बरोबर, अशी खमंग छान आमटी, आपली उपवासाची आमटी ही तयार झालेली आहे. दिसायला पण खरंच सुंदर दिसत आहे आणि टेस्टसाठी पण असेलच प्रश्नच नाही आहे. मॅमनी बनवलेली आहे आणि त्यातल्या त्यात नवरात्र स्पेशल आपला सुरू आहे सध्या, तर देवीच्या भक्तींमध्ये सगळे तल्लीन झालेलेच आहे. चला आपण पॅन ठेवून देऊया. बरोबर, आमटी ही आपली तयार झालेली आहे. ओके, ठीक आहे नेहा. खजुराची नाविन्यपूर्ण आमटी, खरंच सुगंध जबरदस्त येतोय. म्हणजे आमटी तर सगळ्यांना आवडते, स्पेशली मलाही खूप जास्त आवडते आमटी. आणि त्यातल्या त्यात उपवासाची नवरात्र स्पेशल खजुराची आमटी आज मॅमनी बनवलेली आहे. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी बघत रहा शंखनाथ प्रस्तुत खाद्ययात्रा, पावर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. भिवापुरी मिर्ची, साधारण मिर्ची पाउडर से लगे सिर्फ आधी. मैं कह रही हूँ लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में. तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. फ्राय पावडर तळण्यासाठी, फ्राय पावडर साजूक तुपासाठी, मॅजिक फिल्टर गरम गाळण्यासाठी, आरोग्य, स्वाद आणि बचतीचा मार्ग फ्राय पावडर.